बैलगाड्यामध्ये पुशेगावचा गुलाल घेणं हेच एक वेगळं यश असतं। तर असंच आज 4 नंबरला एक बैल जोडी विजेते झाले, त्यांना भेटूया आणि विचारूया नक्की बैलाचं नाव काय। मल्हार 0053। कुठलं गाव तुमचं? बिवरी। मालकाचं नाव पहलवान रणजित घिसरे। हॉटेल रुद्रा गार्डनच्या नावाने आमचा बैल पळतो। तुमचा आणि पैरा, हे पैरा कधी झाला? पैरा तर आमचा फिक्स नव्हताच। पैरा मैदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजता पैरा झाला आमचा। म्हणजे इथल्याच गावचे विजय अण्णा आहेत पुसेगावचे, त्यांनी फोन केला आमच्या बुवांना, म्हणजे माधव बाकरवाडीकर त्यांच्याकडे बैल असतो आमचा, त्यांनी फोन केला पैऱ्यासाठी। मग अचानक आम्ही घेऊन आलो, आमचा पैरा अचानक ठरला। हा, याच्या अगोदर बैलाने कुठं कुठं ठळक फायनल घेतलेत? हा, फायनल ठळक ठळक कुठे घेतलेत? बैलाने तर तशा 31 बिनजोड केल्यात आणि फायनल बैलाच्या 4-5 झालेले आहेत फायनल। हो, आणि या बैलाचं वय किती आहे साधारण? बैलाविषयी माहिती सांगा, वय किती आहे, किती दाते? 4-4.5 वर्ष बैलाचं वय आणि एक 6 दाती झालेला आहे बैल आता। हो, माझ्यासोबत या पुशेगावच्या बैलगाड्याचं नियोजन करणारे आणि जुने गाडे मालक आहेत विजय सर। तर आज विचारूया, त्यांना गुलाल भेटलेला आहे। हा बैल तुम्ही कुठनं आणला, कुठनं शोधला? हा सर, मी बैल हा मला लहानपणी एकदम आदत वयात माझे मित्र संजय गुजले वाळूंज त्यांनी मला हा बैल घेऊन देतात। अगदी नाममात्र पैशात मी बैल घेतला होता, पण त्याचे लहानपणी जरा पाळण्याच्या स्टाईलने चुनक बघूनच मी तो खरेदी केला होता। आणि खऱ्या अर्थानं त्याचं कष्ट संजय गुजले वाळूंज त्यांनीच लहानपणी शिकवला आहे। आणि 1 वर्षानंतर मी माझ्याकडे बैल घेऊन आलो आणि आता इथनं जरा फोडल्या पैरात पळायला लागल्यानंतर, म्हणजे त्या दिवशी पुशेगावच्या महिन्यात सकाळी आमचा पैरा झालाय, म्हणजे बैल नव्हता आम्हाला पैरासाठी किंवा बैल पळवायचा नाही पळवायचा गावातला असल्यामुळं आमचं असं दुधामध्ये सुद्धा होती। पण बेहुरीकरांचा मला फोन आला, अण्णा असा असा माझा बैल मोकळा आहे। मग आम्ही आमच्या मित्रात जरा चर्चा केली आणि चर्चेत मला सांगितलं की बैल घाला तुम्ही आणि शिवाजी महाराजांना आम्हाला प्रसाद दिला, 4 नंबर आमचा झाला, आम्ही खुश आहे। आम्हाला जे आमच्या मित्रमंडळांनी ट्रस्टीने जे मला सहकार्य केलं शेताशा मी त्यांचा ऋण आहे आणि शिवाजी महाराजांचा हा आम्हाला प्रसाद आहे, एक आमच्या कृपाशीर्वाद असेल। माझं पहिलंच फायनल आहे, ह्या बैलाचं पहिलं फायनल आहे। आजपर्यंत मी काय गुलाल, म्हणजे त्याचे मैदानी विचार नाही ना, दुसरा बैल आहे आणि दुसरा असल्यामुळं अजून 4-5 वेळा गुलालात राहिलाय, पण असं फायनलचं 1 नंबर किंवा 4 नंबर असं माझं पहिल्यांदा झालं ह्या बैलाचं। बैलाचं वय जास्त नाही, 2.5 वर्षाचा खोंड आहे। हा, कितीला घेतला होता हा बैल, किती किंमती? जास्त नाही, 42,000 रुपयाला मी फक्त खोंड घेतलेला आहे। म्हणजे असं पुढे जाऊन 4-5 लाख 10 लाखाला ना असं अजिबात नाही, पण फक्त त्याच्या लहानपणाचे गुण ओळखून आम्ही तो बैल घेतला आणि ट्रेनिंगला चालू केलं होतं। ट्रेनिंगमध्ये काय दिलं? ट्रेनिंगमध्ये काय नाही, दररोज सकाळचा उठून फिरवायला नेतो आणि 4 दिवसातनं एखाद्या चांगल्या बैलाबरोबर मी त्याचा फेरा काढतो। ही एवढंच आहे, खाणंपिणं जे शेड्यूल काय ते दिवसातलं त्याप्रमाणे त्या तशाप्रमाणे सर्व आहे। कधी पाण्यात पवणी घालणे आणि बैलाबरोबर चांगल्या रेसल देणे, पण एवढा एक गुण त्याचा चांगला आहे, आज ताग आहे तो तासाकडे कधी शिरला नाही, म्हणजे लहानपणापासून त्याला सवय होती। आमच्या बैलगाडी क्षेत्रात त्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे। तुमचा बैल कमी पळेल जास्त पळेल, पण व्यवस्थित तासानं पळणं किंवा चाकर धरून पळणं ह्याला फार महत्त्व आहे। ड्रायव्हर कोण होतं गाडी, तुम्ही कोण सांगा? ड्रायव्हर बबन ड्रायव्हर रेनिवांचा, रेनावी बबन ड्रायव्हर आहे, ते एक ड्रायव्हर आमचा अतिशय यंग आहेत। तुम्ही किती वर्ष गाड्या पळवताय? गाड्या जवळजवळ 9-10 वर्ष होत आलं मी पळवतोय। आज हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून तुमचं नाव होणार आता ह्याच्या पुढं, तुम्ही याच्या अगोदर पुशेगावच्या मैदानात राहिलाय का? हिंद केसरी कुठल्या गाडी? पहिला बोंबाळचा राजा पळत होता त्याच्यावर राहिलो, बोंबाळचा राजा आणि पिंगळीचा बैल। ह्या गाडीचं वेगळं पण काय सांगाल पळवताना? ह्या गाडीला भरपूर स्पीड लागते। बर, ज्यावेळेस तुम्ही गाडी आणत होता त्यावेळेस तुम्हाला काय वजन जाणवलं या बैलांचं? म्हणजे एकंदरीत सिमीचा जो अटीटाटीचा सामना होता, फायनल तर खूप अटीटाटी, काय जाणवलं त्यावेळेस? त्या स्पीडमुळे जाणवलं नाही ना काय, गती सेमी फायनल आम्हाला फार महत्त्वाचा होता त्याच्यावर, म्हणजे त्या सेमीवरनं बराच गोंधळ झाला होता, पण ते आम्ही मान्य केलं मोठ्या मनानं, पण महाराजांनी आम्हाला त्यात यश दिलं, विषय संपला। आता इथून पुढं कसं पाहता, हा बैल फक्त बिनजोडला पळतो कसं, नक्की तुम्ही कुठं कुठं पळता? आम्ही बिनजोडला बी पळतो आणि मैदानात बी पळतो। हा, आणि शंकरपाटात पण पळतो नाशिकला। हा, सगळीकडे पळतो, औरंगाबाद जालना सगळीकडे बैल पळतो। काय जाणवलं तुम्हाला पुशेगावात आणि इथं पळणं?
फरक तर जाणवला एकदम अण्णांच्या आशीर्वादाने सांगितलं की आपलं घरचं मैदान आहे कोणी गोंधळ करायचा काय करायचं आणि आमची आम्ही तिन्ही पेर टॉपच्या गाड्यात पडून आमची गाडी राहिली. हां बऱ्याचशा लोकांना वाटतं की पुशेगावचं मैदान आहे म्हणून म्हणा रितसर कशा पद्धतीनं झालं तुम्ही काय सांगाल. हां रिसर सगळ्यांनी बघितलेलं आहे स्टार्ट टू फिनिश गटापासून ते सेमीफायनल आणि फायनलपर्यंत अध्या इन कॅमेरा गट पाडलेले आहेत त्यामुळं असं काही कोणी म्हणायचं नाही आणि निकालसुद्धा कॅमेरावरच दिलेत त्यामुळं जी काय अगोदर काय ज्या गोष्टी घडल्या होत्या म्हणजे म्हणत होते लोक पुशेगावचं मैदान व्यवस्थित नाही आज अखेर सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं म्हणजे सगळ्यांच्या देखत गट सेमीफायनल आणि फायनल किती गाड्या टोटल किती आल्या होत्या सेमी किती टोटल गाडी 550 गाडी जमली 61 फेरे झाले 99 आणि त्यात सेमी 8 झाली सेमी 8 झाल्या आणि 8 सेमीचा 8 फायनलमध्ये रूपांतर झालं. आता अतिशय खऱ्या अर्थानं हिंदी केसरी मैदान म्हणता येईल. आता यांचं वेळ थोडं येईन होतं तुम्ही पहिलवान आहात आणि इकडं कसं बैलगाड्या आहात कसा पहिलवान. तर मी महाराष्ट्र चॅम्पियन आहे माझं नाव अजित नलावडे पण पहिल्यापासून आपला लाडका बैल असेल तर मल्हार पुणे जिल्ह्यात खूप प्रसिद्ध बैल आहे आणि आज आम्हाला अभिमान एकच वाटतो की आज आम्ही या सेवागिरी मंदिरासमोर हिंद केसरी झालो त्याचाच आम्हाला खूप अभिमान आहे. एवढा अभिमान आहे की आमच्या गावची मान खूप वरती नाव गेलं या बैलाने आमचं. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा पुढच्या पूर्ण वाटचालीबद्दल. खऱ्या अर्थानं तुम्ही आत्ता हिंद केसरी झालात असाच तुमचा एकंदरीत परंपरा राहो आणि पुन्हा एकदा हिंद केसरी होऊ अशा आम्ही सेवागिरी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. आभार आहे तुमचं. कुठं गेला.